सी न्यूज लाइव महाराष्ट्र मध्ये आपला सर्वांचा स्वागत आहे। आपण अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पत्रोड या गावामध्ये आहोत। पत्रोड हे गाव अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे आणि जवळपास 25,000 लोकवस्तीचा गाव असून या गावामध्ये लोकांना ग्रामस्थांना येण्यासाठी जो रस्ता पाहिजे तो रस्ता त्या अवस्थेत नाही आहे आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। पावसाळ्यामध्ये आपण कॅमेऱ्यामध्ये बघत आहे की मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि याच खड्ड्यावरून लोकांना आपले वाहन घेऊन तारेवरती कसरत करावी लागते आणि या अवस्थेत त्यांना गावामध्ये प्रवेश करावा लागतो। मात्र या नागरिकांच्या मनक्याचे आजार कमरेचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत। तरीसुद्धा नागरिक आणि जे ग्रामपंचायत प्रशासन आहे वरिष्ठ अधिकारी आहे जिल्हा परिषद याकडे जोरदार करत आहे। या संदर्भात आपण येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। आप यहाँ पे जो डेली आप यहाँ पे रूटिंग आप रास्ता क्रॉस करते हैं तो क्या अवस्था लगती है आपको? क्या इससे बहुत तकलीफ है? ये रास्ते से पैदल चलने वालों के लिए छींटे आंग पर उड़ते, झंझट होती, उसके बाद में मोटरसाइकिल से जाओ बड़े गाड़ी वाला छींटे उड़ा के चल जाता, इससे गांव के अंदर वादीवाद फैल रहे हैं और झंझटें बहुत हो रही तो छींटे उड़ने की वजह से। ग्राम पंचायत के लिए आपका क्या कहना है? ग्राम पंचायत वाले कुछ करने के लिए तैयार नहीं है और ग्राम पंचायत वाले के लिए यही कहना है कि भाई ये रोड की दुरुस्ती करो, इससे लोगों को तकलीफ है। या संदर्भात आपले येथील वरिष्ठ पत्रकार आहेत प्रमोदजी मुस्कर यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून आपलं काय म्हणणं आहे? पत्रोड गावातील हा मुख्य रस्ता आहे। आर्य समाज पत्रोड बस स्टँड ते आर्य समाज हे पत्रोड ते नाक म्हटल्या जाणारा एक मेन रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे आणि या रस्त्यावर नेहमी शाळेत जाणारे लेकरं, दवाखान्यात ये जा करणारे सरे महिला, लहान लेकरांची वर्दळ नेहमी वर्दळ असतो या रस्त्यावर। मुख्य रस्ता असल्यामुळं ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा परिषद व जितके संबंधित प्रशासकीय अधिकारी आहे हे मूंग गिळून बसलेले आहेत, यांना या गोष्टीची काही कदर नाही। नेहमी अपघात या रोडवर होत असतात पण याची कदर कोणत्याच राजकीय नेत्याला नाही आणि कोणत्याच पदाधिकाऱ्याला नाही। आता एक दिवस जर जनतेचा जर बांध फुटला तर काय होईल याची काही शंका सांगता येत नाही कारण नेहमी अपघात या रस्त्यावर होतो आणि मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, पाणी आहे, लहान लहान लेकरं जातात, चिकल्या पायाला होतात, अनेक आजाराला या इथल्या लोकांना बळी पडावं लागत आहे पण प्रशासन मात्र मूंग गिळून बसलेलं आहे, कुंभकर्ण झोपेत आहे आमचं असं म्हणणं आहे, अशी माझी प्रतिक्रिया आहे। या संदर्भात सौरभ सिंग हायस्कूलचे माजी प्राचार्य आणि माझे गुरुवर काळे सर यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। जा करतो आणि आज या अवस्थेत रस्ता आहे आणि लोकांना अनेक मनक्याचे आजार आहेत, कमरीचे आजार आहेत आणि त्यांना तारेवरची कसरत करावा लागतो। आपण सुद्धा आता सध्या पाहून राहिलो, या संदर्भात आपलं काय म्हणणं? हां, मी एक सामान्य नागरिक पत्रोड गावचा आणि वारंवार ग्रामपंचायतला आम्ही कल्पना दिलेली आहे की स्टँडपासून आर्य समाजपर्यंत जो हा मेन रोड आहे हा दुरुस्त करण्यात यावा किंवा त्याची डागडुगी जरी करण्यात यावी। मागील वर्षी या ग्रामपंचायतीने या ठिकाणी मुरूम टाकला पण पावसाळ्यामध्ये तो मुरूम पाण्यासोबत वाहून गेला। यावर्षीसुद्धा पावसाळ्यापूर्वी बऱ्याच वेळा ग्रामपंचायतीला तशी सूचना दिलेली आहे पण अजून पावत त्याबाबत फक्त त्या मीटिंगमध्ये तो ठराव घेतात आणि त्याबाबत कारवाई मात्र अजूनपर्यंत ते करीत नाहीत। म्हणून गावाच्या वतीनं मी पुन्हा या ठिकाणी त्यांना विनंती करतो की शक्य तेवढ्या लवकर आर्य समाज ते बस स्टँडपर्यंत जो रस्ता आहे त्याची त्वरित डागडुगी करावी आणि लोकांना या समस्येपासून वाचवावे कारण त्या रस्त्यावर रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशी स्थिती या ठिकाणी आहे आणि पावसाळ्यात पायी जाणंसुद्धा या ठिकाणी कठीण आहे। सर्वसामान्य जनतेची अशी मागणी आहे की या रस्त्याची त्वरित डागडुगी करावी आणि लोकांना या पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून चालण्याचा त्यांना म्हणजे कायम स्वरूपीय व्यवस्थित रस्त्याची त्यांना सोय उपलब्ध करून द्यावी। ग्रामस्थांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आणि या तारेवरची कसरत आता आपण म्हणतो रस्ता रस्त्यात खड्डा के खड्ड्यात रस्ता ही अवस्था दयनीय अवस्था झालेली आहे। मागील डागडुगी मागील वर्षी डागडुगीसाठी मला वाटते 3 लाख रुपयेच्यावर टाकलेले होते, मात्र ते 3 लाख रुपयाचे डागडुगी केली आणि 3 महिन्यात रस्ता उखडून गेला होता। या संदर्भात कार्यकारी अभियंता नीला वंजारी मॅडम यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की जिल्हा परिषदमध्ये निधी नसल्याकारणाने आम्ही इतक्या मोठ्या रस्त्याला आम्ही निधी टाकू शकत नाही, मात्र दरवर्षी हीच अवस्था आहे आणि दरवर्षी पावसाळा सुरू झाला की नागरिकांच्या समस्या येतो आणि
प्रसार माध्यम याकडे लक्ष घालतो आणि या लक्षाचा दरवर्षीचा एक राजकारण होता आणि राजकीय नेते या मुद्द्याला घेऊन जेव्हा जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेव्हा निवडणुकीमध्ये गावाचा विकास आणि गावाच्या विकासासाठी झटणारे आम्हीच आहो हेच प्रश्न मांडतात आणि निवडून जातात. परंतु निवडून गेल्याबरोबर जे राजकीय जे पुढारी आहेत राजकीय पुढारी आणि गावकऱ्यांचे ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य बॉडी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र गावात आज घाणीचे साम्राज्य झालेले आहेत. आपण आत्ताच एक न्यूज लावलेली होती की घाणीच्या साम्राज्यात अंगणवाडी एकदम तलावात डुबलेली आहे. मात्र याकडे संपूर्ण प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आणि कुठंतरी डोळे झाक करून मस्त गप्प बसलेले आहेत. मात्र राजकीय पुढारी आपले वाढदिवस आले की वाढदिवसावर होर्डिंग लावण्याच्या प्रयत्नात मागं राहत नाहीत. परंतु गावांची जे समस्या आहे त्या गावांची समस्या सोडण्यात मात्र हे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि या कारणानेच नागरिकांच्या मनात एक तीव्र रोष निर्माण होत आहे आणि या गड्डेच्या संदर्भात नागरिक एकदम आपला असंतोष निर्माण करत आहे. सी न्यूजसाठी फहीम रजासह रुपेश परकुंडे अमरावती.